गोलंदाजी मार्गावर येणार आहेत अमोल भोईर, प्रीतम भोईर यांची कामगिरी अगदी चांगली झाली. त्यानंतर अमोल भोईर येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन. डावखोरा फलंदाज प्रतीक वाकडे सज्ज होतोय स्ट्राईकसाठी पहिल्यांदा. इथे उजव्याच्या बाहेरील चेंडू पंच संदीप आमच्याकडे वळत आहेत. जू नंदुरखीचे एक चांबळे अंबाडी संघाचा आगमन झालेलं आहे. तुमच्या या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. खेळाडूंना सूचना असेल चांबळे अंबाडी खेळाडू आलेले आहेत, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आता मात्र मोठा फटका चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक पोचतोय का नाही. चार क्षेत्ररक्षक होते त्या खाली, मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. कुठल्याही प्रकारे झेलचीतची संधी नाही, मात्र दुहेरी धाव खात्यामध्ये जोडतोय आपल्या डावखुरा सलामीवीर प्रतीक वाकडे. मात्र जे झालं ते विसरून दोन बळी जरी आपले तंबूच्या आश्रयाला गेले असतील तरी ते विसरून तुम्ही चांगल्या रीतीने आता इथून फलंदाजीसाठी उभारी घेणं गरजेचं आहे. अमोल भोईर पुन्हा एकदा. आता मात्र ड्राईव्ह केलं ते ड्राईव्ह केलंय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. जरी क्षेत्ररक्षण करता आलं नाही तरी मात्र चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन करतोय. इथे दुहेरी धाव नाही तर एकेरी धावेवर समाधान मानावं लागते, कारण क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे केलं आणि लगेच त्याने थ्रो केला त्यामुळे दुसऱ्या धावेचा तिथे कुठल्याही प्रकारे संभव नव्हता. डावखुरा फलंदाज बदलला लगेच स्ट्राईकसाठी. उजवा त्याचा फलंदाज आल्यानंतर पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागते. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल तर आमच्या पंचांनाही आपली दिशा बदलावी लागेल. दिनेश भांबरे मॅन फ्रॉम गोवे. पुन्हा एकदा अमोल भोईर अतिशय ड्राईव्ह केलेला आहे. सुरेख लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत पोचेल तोपर्यंत अगदी दुहेरी धाव सहज. या मैदानावर या खेळपट्टीवर षटकार आणि चौकार अगदी सहज उडवले जात आहेत रजनी क्रिकेटमध्ये. इथे बघूया अजूनही तलाश आहे त्या मोठ्या फटक्याची. इथे ड्राईव्ह केलंय इष्टाकावरचा क्षेत्ररक्षक प्रीतम आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षण करेल एका धावेने. 14 धावा धावपळकावर लागते आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रीतम भोईर नंतर अमोल भोईराची. मोठ्याने फटकेबाजी करण्याची संधी देत नाही. मोठे फटके आतापर्यंत लागले नाहीत. अजूनही एकही चेंडू सीमापार गेलेला नाही, नाही चौकाराच्या स्वरूपात नाही षटकाराच्या स्वरूपात. पहिली बाउंड्री पहिला चौकार षटकार अजूनही प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. कितपत उशीर होते बघूया पहिला चौकार षटकार येण्यासाठी. सवय झाली मित्रांनो या मैदानावर प्रेक्षकांना. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते, चौकार आणि षटकार पाहायची. आमच्या प्रेक्षक वर्गांना सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक वर्ग झेल घेईल त्या जेलासाठी आज मात्र रुपये. दोनशेचं प्राईज असेल रजनी क्रिकेटमध्ये. अमोल भोईर काय घडलंय तिथे, अगदी एक्सप्रेस डिलिव्हरी, अतिशय वेगवान सुसाट चेंडू. फलंदाजाला मात्र नीटसा खेळता येत नाही. षटक क्रमांक दुसरं समाप्त होते आणि धाव संख्या धाव फलकावर आहे ती 7.50 सरासरीने 15. तर जय हनुमान चौधरपाडा हा संघ नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय. सुस्थितीत म्हणावे लागणार नाही संघ, कारण 7.50 सरासरी आहे. तर या स्थितीत असताना एखाद्या फलंदाजाला मात्र इथून एक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. काय म्हणाल सर या अवस्थेबद्दल? 2/15
अंकुश भुईर, स्वागत आहे आपलं, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक उत्तम संगीतकार ब्रास बँडमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले, उत्तम क्रिकेटपटू सूरज, हॅलो सूरज येतोय, सूरज जोशी. तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन 2-15 दोन षटकाच्या समाप्तीनंतर डावखुरा फलंदाज प्रतीक वाकडे. फुलटॉस चेंडू होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, बॅटच्या मधोमध येत नाही, संपर्क झालेला नाही, निर्धाव चेंडू. अशा रीतीने जर तुम्ही चेंडू खेळा तर नक्कीच आपला संघ संकटात असेल. पहिला सामना आहे हा आजच्या दिवसातील, मात्र इथे तुम्हाला जेमतेम 40 पुढे धावसंख्या नेणं गरजेचं आहे, जेणेकरून एक तगडा संघ आहे जानकी स्पोर्ट पिंपळगड आहे, संघाच्या फलंदाजीसमोर तुम्हाला निभाव लागायचा असेल तर धावसंख्येला आकार देणं गरजेचं आहे. आता मात्र हेलिकॉप्टर उडवलंय, चेंडू जातोय आणि हा येतोय पहिला वहिला षटकार. मध्ये चेंडू येत नव्हता आणि हा चेंडू अतिशय आवडीचा त्यांच्या आणि त्यांच्या स्टाईलनं हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू मराठी शाळेच्या कडे जातोय षटकारासाठी. आता मात्र चेंडूच्या गतीमध्ये अतिशय परिवर्तन केलं, तर वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशाहीन चेंडू असल्याने व्हाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव येते. धावसंख्या होते ती 21-22. पुन्हा एकदा सूरज, आता मात्र उंची दिलेला चेंडू, हाफ ट्रॅकर होता, इथे हुक करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव होते का ओव्हरथ्रोच्या स्वरूपात, नक्कीच दुसरी धाव पूर्ण होईल. गोलंदाज थोडासा नाराज दिसतोय आपल्या क्षेत्ररक्षकावर, कारण एक एक धाव प्रत्येक गोलंदाजासाठी अतिशय महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची धाव असल्याने बघू शकता क्षेत्ररक्षक ही वन शॉट वन बाउन्स. एक संधी दिली आंतरराष्ट्रीय क्रिकेटनुसार या गोलंदाजाला की तू षटकामध्ये एक बाउन्सवर मारू शकतोय, त्यानंतर तुला परमिशन नसेल, परवानगी नसेल. सूरज जोशी पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेट. आता मात्र फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे वायडीच्या लॉंगनला, क्षेत्ररक्षक आहे तेथे. एकेरी धाव, एकेरी धावाने संघ 25. बच्चे कंपनी, लहान मुलं मैदानामध्ये प्रवेश करू नका, लहान मुलं, महत्वाचा सामना सुरू आहे, मैदानात प्रवेश करू नका. आता स्ट्राईक साठी सज्ज होते उजव्या हाताचा फलंदाज कुणाल सुतार. सूरज जोशी गोलंदाजी मार्गावर, तेच तरार चेंडू, एक षटकार गेल्यानंतर कमबॅक करतोय. पाहूया पुन्हा, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र कुठल्या प्रकारे संपर्क नाही झाला, इष्टांच्या वरून चेंडू गेला असल्या कारणाने पंच सुद्धा इथे या चेंडूला निर्दोष म्हणून घोषित करतायत. काही संशयाच्या नजरेने फलंदाजाने बघितलं होतं, मात्र चूक तुमची आहे. उत्कृष्ट चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि झेल होईल, सॉफ्ट डिसमिसल, सोप्पा झेल. तर कुठेतरी अनुभवाची कमतरता नक्की जर जाणवते. जय हनुमान चौधरपाडा संघाच्या फलंदाजांमध्ये वारंवार फटकेबाजीचा प्रयत्न केला जातोय, गरज आहे फटकेबाजीची, मात्र ती जागा योग्य निवडली जात नाही, गॅप शोधले जात नाही, खराब चेंडूंचा
फटकेबाजीसाठी उपयोग केला जात नाही. मात्र क्षेत्ररक्षणाची जर बाजू बघितली तर पिंपरगड संघाची मजबूत आहे. दोन जरी जेल सुटले असतील. वेलकम सुस्वागतम सन्माननीय श्री शरद कृष्णा पाटील अप्पा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर एकंदरीत 25 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक तिसरं सुरेश जोशी यांचं समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 10. धावांचा आलेख जरी वाढला तरी तो मोठ्या अंतराने वाढलेला नाही, थोड्या थोड्या अंतराने वाढलेला आहे. तुम्हाला एका षटकात 15 ते 20 धावांपर्यंत जाणं गरजेचं होतं, जेणेकरून एक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ जानकी स्पोर्ट पिंपळगड या संघाच्या समोर तुम्हाला 40 पुढे जाणं गरजेचं होतं. या षटकात तुम्हाला 15 ते 20 धावा घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला गोलंदाजी करताना एक संघर्षमय परिस्थितीत समोरच्या संघाला लढवायला लागेल. धावेचीच्या बाहेरील चेंडू पंच संदीप आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धावेची खूण केली जाते. एक धाव अजून ही वाढली जाते, 26 धावा धावफळकावर. तर नक्कीच जय मल्हार चाय जे मालक शरद कृष्णा पाटील अप्पा यांचे इथे आगमन झालेले आहे, आणि त्यांनी सोबतच एक लज्जतदार चहाची सुद्धा व्यवस्था केली. सर्व इथे पाहुणे मंडळी असोत किंवा सर्व आमची टीम असो, कॅमेरामॅन, स्कोरर, समालोचक, डीजे ऑपरेटर चिंचवली आणि चांबले अंबाडी हे षटक संपल्यानंतर आपल्या कर्णधारांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. चिंचवली आणि चांबले अंबाडी लगातार दोन चेंडू अवांतर व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र पुढे सरकते 27. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेगवान चेंडू आता मात्र खेळून काढले ऑन साईडला. वाडीज लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे प्रीतम भोईर. चुका होत आहेत वारंवार क्षेत्ररक्षकांकडून. दुहेरी धाव लॉस ऑफ 3 विकेट्स 3 गड्यांच्या मोबदल्यात 29. नयन भोईर आता मात्र उडवलाय चेंडूला, चेंडू जात आहे वाईडीच लॉंगान सीमारेषे बाहेर. षटकार कर्णधारांना संघाच्या खेळाडूंना सूचना असेल, येणाऱ्या संघांना सूचना असेल की ही स्पर्धा एक गाव गट आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या गावातीलच खेळाडू त्या संघात खेळणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. आणि तसा जर एखादा आपल्यास गैरप्रकार आढळला तर त्या कर्णधारांनी प्रतिस्पर्धी कर्णधारांनी आधीच ते सूचित करायचं आहे नाणेफेक करण्याच्या आधी, जेणेकरून त्यावर काहीतरी आपल्याला मार्ग काढता येईल. नंतर सामना झाल्यानंतर कुठल्या प्रकारे आपण त्याच्यावर चर्चा करू शकणार नाही. तर या षटकाराने मात्र आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय आणि खरंच आपले इरादे स्पष्ट करतोय प्रतीक वाकडे. सलामीवीर प्रतीक वाकडे फॉर्म मध्ये येताना हात खोलताना अपील केला जो पाय चित्ता नाही इथे पंच मात्र होकार देत आहेत. पायचितच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतेल प्रतीक वाकडे सलामीवीर.
प्रतीक वाकडे सलामीला येताना 20 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, त्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. एंड जरी बदललं तरी त्यांनी दोन्ही एंड एक एक षटकार पेश केला. स्वादिष्ट लज्जतदार चहा आमच्यापर्यंत पोहोचवला शरद कृष्णा पाटील अप्पा, नक्कीच मोठ्या मनाचा हा माणूस. जे आपल्याकडे आहे ते नेहमीच इतरांसाठी देण्यात ते समाधान मानत असतात. कधी आपल्या दानशूरपणाचं ते उदाहरण इतरांना देत असतात, दाखवून देत असतात. मोठ्या मनाचा हा माणूस, त्याच्या सौजन्याने चायची व्यवस्था झालेली आहे संध्याकाळच्या या सत्रात. नयन पहिला चेंडू फुलटाच होता. पंकज वाकडे अपेक्षेप्रमाणे त्या चेंडूला न्याय देऊ शकले नाही. वारंवार जय मल्हार चायची आम्ही प्रशंसा करतोय, स्तुती करतोय, कारण त्या चायला स्वादच तसा आहे, चवच तशी आहे. लज्जतदार धावसंख्या 36, 2 चेंडू शेष, 36 40 पुढे जाईल का? एक संघर्षात्मक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल का? नाही ना. पुन्हा एकदा आता मात्र आल्या आल्या चेंडूला पाठवतोय, ठोकलाय, धन्नाकेदार षटकार. खेळाडू कक्षातूनच हा फलंदाज जणू काही सेट होऊन आलेला आहे. पहिल्या चेंडूचा सामना केला, पहिल्या चेंडूला पाठवलं लॉंगन सीमारेषेबाहेर, एक जबरदस्त षटकार. या षटकाराने मात्र आता धावसंख्या पोहोचलेली आहे ती 42 40 पार झालेली आहे. आता धावसंख्येला आकार आलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल सुटला जातोय. काय क्षेत्ररक्षणामध्ये चुका करताय वारंवार. आतापर्यंत तिसरा झेल सुटलेला पाहायला मिळतंय. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होते. षटक क्रमांक 4 समाप्त होते, पहिली इनिंग समाप्त होते आणि धावपळकावर धावा आपण पाहतोय. 44 11.25 सरासरी गाठावी लागेल विजयाचा लक्ष पार करायचा असेल तर. यानंतर सामना होणार आहे दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्सशी जोडलं जायचं आहे. जय हनुमान चांबळे आणि शौर्या 11 चिंचवली दोन्ही संघाचे कर्णधार या. शौर्या 11 चिंचवली आणि जय हनुमान चांबळे. शौर्या 11 चिंचवली, जय हनुमान चांबळे. शरद कृष्णा पाटील अप्पा या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेऊया.
जय हनुमान स्पोर्ट सामले आणि शौर्या इलेवन चिंचवली या दोन संघामध्ये सामना होणार आहे आजच्या दिवसातील रजनी क्रिकेटमधील. आजच्या लॉटमधील पहिला सामना आरके बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. श्री योगीजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे, रणधीरजी म्हात्रे तिन्ही मान्यवरांच्या सौजन्याने टॉस बॉक्स. जर आपण टॉसची ओळख करून देऊया, एका बाजूला ज्या संघाने आयोजन केलेलं आहे जय सोनवाई ओढुनवगर असा उल्लेख आहे, दुसऱ्या बाजूला ग्रामीण सम्राट सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांची प्रतिमा. तर टॉस कोण निर्णय बोलणार आहेत बघूया. शौर्या इलेवन संघ कॉलिंग करतो. पाहुण्यांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपण हा नाणेफेक जिंकलेला आहात. सर्वप्रथम निर्णय काय असेल या रजनी क्रिकेटमध्ये? क्षेत्ररक्षण करणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेणार आहात. ठरवून आलेला होता, काही नियोजन करून आलं की नाणेफेक जिंकल्यानंतर असा काही निर्णय घ्यायचा? असं काही नाही, कारण या टूर्नामेंट पहिल्यांदाच आम्ही लेनॅटची स्पर्धा खेळतोय आणि मित्रपरिवार असल्याने त्यांनी आमंत्रण केल्यानंतर आम्ही त्यांचा शब्द न पालना पण खेळण्यासाठी आलो आहे. ही स्पर्धा तुम्ही लाईव्हच्या स्वरूपात आधी बघितली आहे, बघितली असेल तर कशा रीतीने ही स्पर्धे पाहताना वाटलं तुम्हाला आयोजन नियोजन? खरंच चांगलंच केलेलं आहे आणि त्यांचं खूप आभार धन्यवाद करतो की अशी देण्यात टूर्नामेंट ठेवतात आणि आम्हाला खेळण्यास संधी दिली, त्यांचे खूप आभार मानतोय. समोरच्या संघाला अजून या आधी कधी भिडलेल्या आहेत या संघाच्या अगेन्स्ट? मला वाटतं नाही भिडलेले. नक्कीच आपण नाणेफेक हरलेलं आहे. जर नाणेफेक जिंकले असते काय निर्णय असता? नाणेफेक प्रथमदा आम्ही चांबळे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य गजानजी भुईर यांच्यामार्फत आम्ही इथे खेळण्यासाठी आलो आहे. पहिला त्यांना धन्यवाद करतोय. आणि नाणेफेक जर जिंकलो असतो तर फिल्डिंग घेतली असती बहुतेक. म्हणजे मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. आपल्या संघाला आता प्रथम फलंदाजी करा, कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. प्रथम तर आम्ही प्रथमच नाईट टुर्नामेंट खेळतोय, 50+ जाण्याचा प्रयत्न करू. यासाठी कोणते फलंदाज असतील ज्याच्यावर जास्त भरोसा असेल तुमचा? योगेश असेल, बादल असेल, पवन असेल, प्रशांत असेल. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. आपण नाणेफेक जिंकलेला आहात, शौर्या इलेवन चिंचवली. आणि इथून असा निर्णय आहे की शौर्या इलेवन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे, समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर बघूया यानंतर कशा रीतीने त्यांच्यामध्ये सामना होते. जाऊया समालोचन कक्षात. अतिशय तेज तर्रार असा यॉर्कर प्रतीक वाकडे याचा एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या 3, भिनबाद 3. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 45 टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. प्रतीक यांनी फलंदाजी करताना 20 धाव बनवलेले आहेत. आता गोलंदाजीसाठी तो पहिली षटक टाकण्यासाठी आलेला आहे. प्रतीक वाकडे या संपूर्ण सिरीजमध्ये हाय स्कोर, सर्वात जास्त धावा त्याच्या नावावर आहेत. प्रीतम भोईर डावखुरा फलंदाज प्रथम स्ट्राईकला आलेला आहे आणि त्याच्या समोर असेल प्रतीक वाकडे. एक अष्टपैलू असा गुणवंताने भरलेला असा खेळाडू चौधरपाडा संघाचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रीतमसाठी. उंचान मारला चेंडू, चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक जेलबाद. पास.
तर नक्कीच सर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला प्रीतम भोईर याने. अनुभवाच्या नुसार फटकेबाजीला भर दिला आणि एक मोठा फटका खेळायचं होतं त्याला, लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं, मात्र एक अप्रतिम चेंडूवर टायमिंग करू शकले नाही, चेंडू बॅटच्या मधोमध घेऊ शकले नाही आणि फटका कुठेतरी फसला आणि प्रीतम भोईरसारखा एक मोठा मोहरा नक्कीच गारद झाला. नवीन फलंदाज सुहास मैदानावर आलेले आहेत. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा तयार सुहाससाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आलेले आहे दादा. सुंदर असा फटका फ्लिक केलेला आहे लेग साईडच्या दिशेने, चौकार. क्षणचित्रामध्ये बघताना किती आनंद मिळतोय बघा, काय फटकेबाजी आहे. फक्त चेंडूला फ्लिकच्या स्वरूपात दिशा दिलेली आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू गेला. बघा टायमिंग काय लाजवाब आहे, त्या क्षेत्रक्षाला कुठेच संधी नव्हती, तिथे चेंडू जातोय तिथे डीप स्क्वेअर लेगला चौकारासाठी. आले आले इथे चौकाराने सुरुवात केली सुहास याने. हे सुहास्य त्यांच्या सवंगड्यांमध्ये सध्या. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा तयार सुहाससाठी, सुंदर असा चेंडू तयार अशा जॉर्कर. अतिशय वेगवान चेंडू होता. प्रतीक वाकडे याचा कुठलाही उत्तर त्याच्याकडे नव्हतं. सुहास कडे चौकार मारल्यानंतर एक चांगल्या चेंडूचे हातालणी प्रतीक वाकडे यांच्याकडून. नक्कीच जेव्हा प्रीतम भुई सारख्या फलंदाजाला पहिल्या षटकात आपण माघारी पाठवतो ना, तेव्हा गोलंदाजाचे नक्कीच मनोधैर्य एक वाढलेले असते. पुन्हा एकदा तयार प्रतीक वाकडे, पुन्हा एकदा तेज तर्रार गोलंदाज. एवढा तेज तर्रार गोलंदाजी करत आहे की टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. एक धाव फलंदाजाच्या नावावर, या एक धावाने संघाची धाव संख्या होती ती 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8 आणि गडी बाद होतो 1. 45 धावांचं टार्गेट आहे पिंपळघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी, सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी. अतिशय महत्वाचा हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने आणि हा जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करणार यात काही वावगं नाही आहे. तर नक्की सर 11.25 सरासरी होती, सरासरी गाठता आलेली नाहीये कारण धावपळकार धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 8 आणि त्यांचा महत्वाचा मोहरा प्रीतम भोईर माघारी परतलेला आहे. एक आपला महत्त्वाचा मोहरा जेव्हा गारद होतो ना तेव्हा इतर फलंदाजांवर एक मानसिक दबाव येत असतो आणि कुठेतरी हलचल माजलेली असते आणि तीच आपल्याला पाहायला मिळाली कारण गणेश आणि सुहास यांना आता सौम्य फलंदाजी करणं भाग पडेल कारण पहिला अधरा लागल्यानंतर कुठेतरी चाचपडत खेळतील. नवीन गोलंदाज क्रमांक 2 षटक घेऊन विजय तरे. एक छोटी उंची असलेला हा खेळाडू पण गुणवत्ताने भरलेला आहे. चौदरपाडा संघाचा बहुसंख्य हे खेळाडू हे नौखे आहेत परंतु जोश उत्साह त्यांच्यामधला डांडगा आहे. विजय तरे दुसरे षटक हाताळण्यासाठी तयार. समोर फलंदाज असेल तर सुहास ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. स्पीडअप करायचा आहे. विजय तारे लेफ्ट हार्म गोलंदाज, सुंदर असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला. कुठलंच उत्तर नव्हतं सुहासकडे या चेंडूचं. निर्धाव जाणार हा पहिला चेंडू विजय तरे याचा. कुठल्याही प्रकारे पंचांशी आर्ग्युमेंट्स करू नका, चला पहिला चेंडू विजय तरे याने निर्धाव असा हाताळलेला आहे. पुढचा चेंडूसाठी तयार सुहास. विजय तरे लेफ्ट आर्म रिव्हर्स स्वीपचा फटका
आणि तोही फसलेला आहे. काही गोलंदाजी होत आहे विजय तरी याच्याकडून. का मला दुसरे षटक दिले हे जणू दाखवून देतोय. सर इथे बघितलं आपण सीधी उंगली से घी निकलता नाही, उंगली टेढी करण्याचा प्रयास और प्रयास भी नाकामयाब. विजय तरी पुन्हा एकदा तयार सुहास साठी. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. फलंदाज बाद. बघितलं इथे क्षणचित्रामध्ये आपण बघू शकताय शरीरावर चेंडू अडलार प्ले डाऊन झाला फलंदाज. तिथे त्रिफळाजीच्या स्वरूपात बाद होऊन परततोय. निराश केलं, एक चौकार जरी त्यांच्या बॅटमधून आला तर एकंदरीत पाच चेंडू खेळताना पाच सहा चेंडू खेळताना पाच धावांचं योगदान दिलं. म्हणजे संघाच्या दृष्टीने ही फलंदाजी आपण जर बघितली तर हितकारक नाही म्हणता येणार. प्रीतम भोईर बाद झाल्यानंतर जबाबदारी होती सुहास पाटीलकडे, ती त्याला पार पाडता आली नाही. तर नव्याने आता दाखल होतोय पुन्हा अनुभवाचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय भरणा, कारण सूरज जोशी मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रीतम भोईर सूरज जोशी हे अनुभवी खेळाडू या संघात. मात्र प्रीतम भोईरला जसा फायदा उचलता आला नाही, सूरज जोशीला मात्र आता स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी उचलावी लागेल. जबाबदारी वाढलेली आहे, दबावाच्या स्थितीत फलंदाजी करायची आहे आणि दबावाच्या स्थितीत जो फलंदाज स्वतःला सिद्ध करेल तोच खरा क्रिकेटर असं म्हणूया आपण. लेफ्ट हँड गोलंदाज विजय तरी याच्या विरुद्ध आज लेफ्ट हँड बॅट्समन सूरज जोशी याला आणलेला आहे. एक वेगळी रणनीती येथे आखण्यात आलेली आहे. पाहूया विजय तरी की सूरज जोशी उंचावर मारल्या फटका, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि येथे झेल संपादन होतोय. सूरज जोशी बाद. तर मग पंचांनी इथे रिव्ह्यू वगैरे रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजांनी. बघूया काय इथे अजय पाटील पाणी करतायत. तर पंच पाहणी करत आहेत आणि पाहणी केल्यानंतर असं निदर्शनात येते की कुठल्याही प्रकारे हा चेंडू बीमर नव्हता आणि कमरेच्या खाली असल्या कारणाने पंचांनी ठरवले की हा फलंदाज बाद होते. फेअर डिलिव्हरी फुलटाच चेंडू जरी असेल तरी धोकादायक नव्हता असं पंचांनी अजय पाटील यांनी इथे घोषित केलेले आहे. आणि पंचांचा ऑनफील्ड निर्णय बरोबर होता, बाद ठरवलेला होता पंचांनी. फलंदाजाची शहानिशा करायची नक्कीच ते अधिकार आहेत त्याचं आणि त्यांनी त्यांची शहानिशा केली की चेंडूमध्ये काही दोष येतो का. निर्दोष असा चेंडू महत्त्वाचा घडी होता आणि रिव्ह्यू घेणं गरजेचं होतं त्या प्रकारे त्यांनी तसं घेतलेलं आहे. वेळेच्या बाबतीत ज्याला सहकार्य करायचं आहे. विजय तरे ऑन हॅट्रिक, चार चेंडू टाकून झाले, अजून एकही धाव दिलेली नाही आहे. दोन फलंदाज लागोपाठ बाद केलेले आहेत. पाहूया विजय तरे हॅट्रिक करतोय का. फलंदाजासाठी नवीन फलंदाज सौरभ पाटील आठ या धावसंख्येवर. तिसरा गडी बाद झालेला आहे. सुंदर असा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही आहे. काय गोलंदाजी होत आहे. विजय तरे मूर्ती छोटी कीर्ती महान. काय गोलंदाजी होत आहे विजय तरे यांच्याकडून. आठ या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालेला आहे. दुसरे षटक चालू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेला आहे. पंचांकडून व्हाईट चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येने मात्र येथे धावसंख्या वाढणार आहे ती नऊ. गोलंदाजामध्ये अतिउत्साह दिसला, दोन विकेट घेतले, एक निर्धाव चेंडू टाकला, त्यानंतर अतिउत्साहाच्या भरात एक अवांतर धाव इथे खर्ची घातलेली आहे. विजय तरी पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म स्वीप केलेला आहे चेंडूला, पॅडल स्वीप, चेंडू जातो सीमारेषा बाहेर, षटकार.
व्यक्तिचित्रामध्ये पाहता येते आपल्या काय देखणा भटका आहे. सूर्यकुमार यादवच्या अंदाजाने बघा स्वीप केली चेंडूला आणि थेट षटकाराच्या स्वरूपात 6 धावा मिळून दिल्या. या षटकाराने पुन्हा एकदा आत्मविश्वास दुणावला आहे फलंदाजाचा, आत्मविश्वास दुणावला आहे जानकी स्पोर्ट पिंपळगर संघाचा. इथून मात्र कदाचित उत्साह वाढेल आणि आता मात्र प्रतिकार पाहायला मिळेल, कारण या षटकाराने धावसंख्या पोचली आहे 15 12 चेंडू आणि 15 सरासरीने 30 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 30 धावा. पाहूया कुठला गोलंदाज आहे तर तिसरा आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी येणार आहे चौदरपाडा संघाकडून. आदित्य वाकडे हाही एक महत्वाचा खेळाडू आहे चौदरपाडा संघाचा. आदित्य वाकडे आणि फलंदाजीला येताना मात्र षटकाराने खाते उघड केली होती. आज कदाचित दिवस असेल आदित्य वाकडेचा आणि हा खेळाडू मॅच विनर ठरू शकते. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल तर प्रतिस्पर्धी संघाला या षटकात 15 जास्त धावा घेणं गरजेचंच आहे, कारण तुम्हाला सुपर 8 प्रवेश करायचा असेल, पहिल्या दिवसाची मेहनत जर तुम्हाला पणाला लावायची असेल, त्याचं चीज करायचं असेल, तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. आदित्य वाकडे तिसरे षटक घेऊन समोर आहे फलंदाज सलामीला आलेला गणेश. दोन्ही 12 खेळाडू ही चिंतातूर आहेत. 15 सरासरी आहे, 2 षटकात 30 धावांची आवश्यकता. आदित्य वाकडे लांब रनअप समोर गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. अखुट टप्प्याचा चेंडू, तेज तर्रार चेंडू, निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाज आहेत चौदरपाडा संघाचे. खरंच प्रतीक वाकडे असो, विजय तरे असो की आदित्य वाकडे, त्यांच्या वेगाचा अंदाज बांधता येत नाही फलंदाजांना. जानकी स्पोर्ट पिंपळगडचे सर्व फलंदाज येणारे त्यांच्या वेगासमोर कुठेतरी अपेक्षित ठरत आहेत. पुन्हा एकदा आदित्य वाकडे तयार गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा अखुटाचा चेंडू, आता मात्र गॅपमध्ये ढकलून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय पण काही उपयोग होणार नाही, चेंडू जातोय सरळ चौकार. कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने खरोखरच चेंडूच पारख केली. आधी बॅकफुटवर गेले होते फलंदाज, त्यानंतर गोलंदाजाने आपल्या चेंडूची दिशा बदलली आणि नंतर लेट कट केलं, चेंडू कवर एक्स्ट्रा कवरच्या मधून सीमापार. टायमिंग सेट केलेलं आहे, आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, वारंवार आम्ही पुकारा देत आहोत. चौदरपाडा संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आहे ती 19. पुढचा चेंडू आदित्य वाकडे पुन्हा एकदा तयार आहे राईट आर्म ओव्हर द विकेट गणेश साठी. आताच एक त्याच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. उंचार मारला चेंडू, चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि एक झेल, अतिशय उत्कृष्ट असा झेल. मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच या स्पर्धेवर आपलं पूर्णपणे लक्ष आहे, आपण अतिशय मेहनतीने ही स्पर्धेचं आयोजन केलं आणि नक्कीच ही स्पर्धा खूप साऱ्या चर्चेत आहे. अनेक गावोगावी ही स्पर्धा आवडीने पाहिली जाते, अनेक खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या जातात आणि खेळताना पाहिलेही जाते. 19 या धावसंख्येवर चौथा गडी बाद झालेला आहे चौदर पिंपळघर संघाचा. आदित्य वाकडे काय चेंडू आतरलेला आहे, काय चेंडू आतरलेला आहे. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता हरीश पाटील कर्णधार आहेत, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आलेला नाही आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, धावसंख्या 19. आदित्य वाकडे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज संघाचा कर्णधार हरीश पाटील. 26 धावा दूर आहे अजून विजयासाठी. अखुट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून टोलवलेला आहे, षटकार.
सात चेंडू आणि आता समीकरण आलेलं आहे 20 धावा. या षटकाराने पुन्हा समीकरण एक सोपं झालेलं आहे, म्हणजे सोपं म्हणता येणार नाही, मात्र अंतर कमी केलेलं आहे समीकरणात या चेंडू आणि धावांचं. 7 चेंडू 20 धावा, काही घडू शकते. या चेंडूवर मोठा फटका जर आला तर आमच्या या मैदानावरील सर्व प्रेक्षक वर्गाला एक चुरस पाहायला मिळेल. अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू आदित्य वाकडे याचा, षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक. आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 20, 6 चेंडू आणि 20 धावा. बरोबर आहे, दोन्ही संघाची सेम स्थिती जर आपण बघितली. पहिल्या षटकात प्रीतम भोईर यांनी 7 धावा खर्ची घातल्या होत्या, इथे प्रतीक वाकड्यांनी त्याच्यात थोडीच थोडी कामगिरी केली, 8 धावा खर्ची घातल्या. अमोल भोईर याने दुसऱ्या षटकात 8 धावा, त्यानंतर विजय तरे यांनी 7 धावा, त्यानंतर सूरज जोशी यांनी तिसऱ्या षटकात 10 धावा, तर इथे आदित्य वाकडे यांनी 10 धावा, आणि ज्या 19 धावा शेवटच्या षटकामध्ये नयन भोईर यांनी खर्ची घातल्या होत्या त्याच्यापेक्षा 1 धाव जास्त, म्हणजे 20 धावा 6 चेंडूमध्ये कराव्या लागतील. सेम स्थिती, काही घडू शकते. 6 चेंडू आणि 20 धावा, पाहूया कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मानव तारे, मानव तारे याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे 20 धावा वाचवण्याचं. वेल्याभावी सहकार्य करा, टायमिंग बघा चौधरपाडा संघ. घड्याळाकडे लक्ष द्या, उत्कंठा वाढवणारा सामना. काय सामना झालाय पहिलाच, का हे दोन संघ सुपर एटचे दावेदार समजले जात आहेत. पहिला चेंडू आखूल टप्प्याचा चेंडू, फलंदाजाची भंबेरी उडवणारा हा चेंडू आणि निर्धाव. प्रत्येक चेंडूला तुम्ही एकत्र आले पाहिजे असा काही नियम नाहीये क्रिकेटमध्ये. चौधरपाडा संघ एक संधी दिले, एक चान्स दिले, वन चान्स असा पंचांकडून इशारा आलेला आहे. एक बाउन्सरची वॉर्निंग आलेली आहे गोलंदाजाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतो, वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने धावसंख्या होती ती 26-19. 5 चेंडू 19 धावा, 5 ला 19 बनवायचे आहेत. मोठे फटके मारावे लागतील स्ट्राईकला असलेला फलंदाज सौरभ पाटील. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्ड मॅनला. 1 धाव, पंचांचा इशारा येतो लेग बाईज. 1 धावेने संघाची धावसंख्या 27. 4 चेंडू 18 धावा. नक्कीच हरेश कधीपासून स्ट्राईकसाठी प्रयत्न करीत होते, हरेशकडे स्ट्राईक आलेले. 4 चेंडू 18, म्हणजे 3 वेळा तुम्हाला चेंडू सीमारेषे बाहेर पाठवावे लागेल षटकाराच्या स्वरूपात. पिंपळगर संघ, आपण खेळाडू कक्षात मध्ये बसायचं आहे, सक्त आपल्याला वॉर्निंग देण्यात येत आहे. सुंदरचा फटका, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. काय सामना झालाय बघा, का हा फलंदाज कधीपासून स्ट्राईकला जागा शोधत होता, कारण इथे त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याला माहित आहे की मी या दबावाच्या स्थितीमध्ये चांगली फलंदाजी करू शकतोय. 3 चेंडू आणि 2 षटकारांची गरज, 12 धावांची आवश्यकता. 33 धावा झाल्या, 12 बनवायचे आहेत 3 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करीत आहेत फलंदाज. इथे काय झालेलं आहे, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. वारंवार तुम्ही जवळ येऊ नका, वारंवार तुम्ही वेळ आमची
फुकट घालू नका, कृपया आपल्यास विनंती असेल. माहीत आहे सामना अतिशय प्रेशरमध्ये आहे, अतिशय हाय वोल्टेज सामना आहे, मात्र तुम्ही वारंवार मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. स्ट्राईक पासून दूर झालेला आहे, दोन चेंडू, 11 धावांची आवश्यकता. 2 ला 11 बनवायचे आहेत, 2 वेळा चेंडू सीमा बाहेर पाठवावा लागेल फलंदाज सौरव पाटील, आणि तोही षटकाराच्या स्वरूपात. चौकार इथे तुम्हाला तारणार नाही. सिली मिड ऑफला एक फल क्षेत्ररक्षक तयार केलेला आहे फलंदाजावर दबाव आणण्यासाठी. गोलंदाज तयार, सुंदरसा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्करचा चेंडू, निर्धाव जाणारा हा चेंडू. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 11 धावा. जर गोलंदाजाच्या मनात आलं तर ह्या 11 धावा देऊ शकतो, परंतु फलंदाज ह्या 11 धावा नाही काढू शकत एका चेंडूवर. एक चेंडू 11 धावा. आखू टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल षटकार. आणि ते विजय संपादन केलेला आहे जय हनुमान चौधरपाडा या संघाने, आणि सुपर 8 मध्ये धडाक्यात इथे एंट्री केलेली आहे. अभिनंदन जय हनुमान चौधरपाडा आणि हार्ड लक जानकी स्पोर्ट पिंपळघर, खास करून सूरज जोशी, प्रीतम भोईर, कर्णधार हरीश पाटील. अभिनंदन नक्कीच असेल, एक बलाढ्य संघाला पराभूत करून, जानकी स्पोर्ट पिंपळघर संघाला पराभूत करून जय हनुमान चौधरपाडा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. आमचे सहकारी समालोचक इथे संदीप सर जोडले जात आहेत. तर या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू, सामनावीर अर्थातच ज्याने फलंदाजी करताना 20 रन आणि 1 विकेट आपल्या नावावर केला, अष्टपैलू कामगिरी, प्रतिभ वाकडे आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. तर लगातार 3 वेळा सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केलेला आहे प्रतीक वाकडे. या आमच्या वडूनगरचं नक्कीच मैदान जणू काही तुमच्या प्रेमात पडलेलं आहे, आणि तुम्ही वडूनगरच्या मैदानाच्या प्रेमात आहात.